सरकार द्वारा किए जा रहे बैंकों के निजीकरण के विरोध में यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियन की ओर से 2 दिन का बंद रखा गया है। ऐसी जानकारी ईएमईए के ज्वाइंट कन्वेनर प्रेसिडेंट सुरेश बोभाटे ने दी। इस दौरान उन्होंने कहा कि यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियन सरकार के दबाव में नहीं आएगा और जब तक उन्हें न्याय नहीं मिलता तब तक विरोध करता रहेगा। सरकार द्वारा 2 सार्वजनिक क्षेत्र के बैंकों के निजीकरण के प्रयास के खिलाफ यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियन की ओर से गुरुवार से 2 दिन की हड़ताल शुरू हुई। इस दौरान उनका कहना था कि सरकार हर पब्लिक सर्विस का निजीकरण करने पर तुली है, जिसका हम विरोध करते हैं। वहीं उन्होंने आगे कहा कि अगर सरकार ने हमारी मांगें पूरी नहीं की तो हम आम जन में जाकर इस बारे में जन जागृति करेंगे और इसका तीव्र निषेध करेंगे। इस संदर्भ में ईएमईए के ज्वाइंट कन्वेनर प्रेसिडेंट सुरेश भूभाटे ने अधिक जानकारी साझा की। राष्ट्रीय कूट केल्या इंदिरा गांधी ने आणि आता अलीकडे या सरकारने ठरवलं की आफ्टर मर्जर झाल्यानंतर या जेवढ्या बँका आहेत सध्या तसं त्यांनी सांगितलेलं आहे की IDBI तो प्रायव्हेट होणारच होती, त्याच्यासोबत 2 नॅशनलाइज बँका ज्या उरलेल्या आहेत त्यापैकी प्रायव्हेटायझेशन होतील आणि सरकारची मती बरोबर नाही आहेत, एकामागे एक अनेक बँका प्रायव्हेटाईज करतील, पब्लिक सेक्टर इंडस्ट्री पूर्ण प्रायव्हेटाईज करण्याच्या मागे लागलेले आहे, तर ते जे बिल आणून राहिलेले आहेत की ज्याच्याद्वारे त्याचा ॲमेंड झाला म्हणजे बँकिंग लॉ बँकिंग कंपनीज ॲक्विजिशन अँड ट्रान्सफर ॲक्ट जो 1970 आणि 1980 त्यांनी तयार केला होता ज्याच्यामुळे नॅशनलायझेशन झालं होतं, तर तो अमेंड करायचा आणि अशा प्रकारे अमेंड करायचा की त्यांना एकदम फ्रीडम मिळेल कोणतीही बँक केव्हाही प्रायव्हेट करायला, आणि तो लॉ त्यांनी आणू नये ते या सत्रात आणणार होते आणि ते त्यांनी ॲक्च्युली त्याचं ॲज्युअर करत नाही की आम्ही आणतो, पण आम्हाला माहीत आहे की ज्या काही त्यांचे लिस्ट आहे जे काही ते बँक या सत्रात आणणार होते त्यामध्ये हे सुद्धा बिल येणार होतं आणि म्हणून हा 2 दिवसाचा स्ट्राईक युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन ज्याच्यामध्ये 9 कॉन्स्टिट्युएंट आहे सर्वच युनियन्स आहेत भारतामधल्या आणि हा 2 दिवसाचा स्ट्राईक इथे होतो आहे। बता दें कि सार्वजनिक क्षेत्र के बैंकों के करीब 9 लाख कर्मचारी गुरुवार से 2 दिन की हड़ताल पर गए, जिससे कहीं न कहीं बैंकिंग सेवाएं प्रभावित होने की आशंका है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवा, BCN न्यूज़ नागपुर।